ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट कॅप राउंड मध्ये ऍडमिशन घेतलेली नाही किंवा युनिव्हर्सिटीला स्वतःचे नाव रजिस्टर करायचे होते ते केले नाही, असे विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल राउंडला इप्सॉर स्कूल ऑफ लॉ कर्जत ह्या कॉलेजमध्ये येऊन ऍडमिशन घेऊ शकतात. संपर्क साधण्याचा कालावधी 24 ते 31 मार्च 2021. संपर्क साधा धर्मेंद्र पांडे 8975799362. देशातील 5 राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात आता चांगलीच रंगत आली आहे. 8 टप्प्यात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी 27 मार्च पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दरम्यान मतदानाला आता काही काळ उरला असताना पश्चिम बंगाल मधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचं चित्र दाखवणारं अजून एक ओपिनियन पोल समोर आलंय. या ओपिनियन पोल मधून पश्चिम बंगाल मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे, तर तृणमूल काँग्रेसची दुसऱ्या क्रमांकावर घसरगुंडी होण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण भारतात भाजपला समर्थन नसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्यानंच ही कबुली दिली आहे. केरळमध्ये 6 एप्रिल पासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होती. केरळमधून यंदा भाजपला मोठी आशा आहे, पण येथील ज्येष्ठ भाजप नेत्यानेच पक्षाला झटका दिलाय. केरळमधील भाजप नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय. केरळ इतर प्रदेशांपेक्षा वेगळा आहे, येथील लोक उच्च शिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत. हरियाणा आणि त्रिपुरा येथे पक्षाने आगेकूच केलीय, तर पश्चिम बंगालमध्येही कमी वेळेत भाजपने रणनीती बनवली. मग केरळमध्ये भाजप सक्षम का ठरत नाही असा प्रश्न राजगोपाल यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना केरळमध्ये भाजपला मोठं समर्थन न मिळण्यास 2-3 कारणं आहेत. केरळचा साक्षरता दर 90% आहे. येथील लोक विचार करतात, तर्क लावतात, शिक्षित लोकांची ही सवयच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये 55% हिंदू आहेत आणि 45% अल्पसंख्याक आहेत. प्रत्येक कॅल्क्युलेशनमध्ये ही बाब ही येतेच. त्यातच केरळची तुलना इतर कुठल्याही राज्यासोबत केली जाऊ शकत नाही. येथील परिस्थिती जरा वेगळीच आहे, पण आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, असे ओ राजगोपाल यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय. राजगोपाल यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्यांनी लगेचच भाजपला लक्ष केलंय. शशी थरूर यांनी म्हटलंय, माझे मित्र, माझे प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते राजगोपाल यांनी हे मान्य केलंय की केरळमधील लोक भाजपला मत देत नाहीत, कारण ते शिक्षित नसून ते वैचारिक भूमिका घेतात. तर काँग्रेसनंही अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत राजगोपाल यांचं विधान शेअर केलंय. तसेच फक्त केरळच नाही तर संपूर्ण देशच आता भाजपला मतदान करणार नाही असं काँग्रेसने म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.